तर दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदांसाठी आरक्षण लागू केलं, त्यांना शासकीय नोकरीत सवलती देण्याची घोषणा केली। या निर्णयामुळे राज्यातील विरोधकांकडून आणि विद्यार्थ्यांकडून जोरदार विरोध करण्यात आलाय। पाहूयात त्यावरचा रिपोर्ट। इतर खेळांप्रमाणे या गोविंदांना देखील शासकीय नोकऱ्यांमध्ये जो काही 5% कोटा आहे त्याचाही लाभ घेता येईल आणि शासनाच्या इतर सुविधांचा देखील त्यांना लाभ मिळेल। मुख्यमंत्र्यांनी गोविंदांना सरकारी नोकऱ्यांमधल्या आरक्षणाचा लाभ जाहीर केला आणि काल मुंबईमध्ये दहीहंडीच्या उत्सवात दिवाळी साजरी झाली। दुसरीकडे प्रश्न उपस्थित होऊ लागले, त्याचा कुठं रेकॉर्ड नाही, त्याची कुठली माहिती नाही, त्यांचं कुठलं शिक्षणाची तुम्हाला माहिती नाही आणि असं असताना एकदम 5% तुम्ही घोषणा करता। त्या संदर्भामध्ये क्रीडा विभागाला विश्वासात घेतलं का? कोणालाही विश्वासात घेतलं नाही। आलं यांच्या मनात गेलं जाईल असं नसतं। सरकारी आरक्षणाचा लाभ देऊन मुख्यमंत्र्यांनी गोविंदांना तर खुश केलं, पण महाविकास आघाडीनं ज्या शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंना सरकारी नोकरीचं आश्वासन दिलं होतं त्यांनाच अजून नोकऱ्या मिळालेल्या नाहीयेत, तर गोविंदांना कशा मिळणार? या अगोदर आमचा निर्णय घ्यायला पाहिजे होता, आम्हाला कुठेतरी आनंदात केलं करायला पाहिजे होतं, नंतर ह्या गोष्टी निर्णय घेतलं तरी आम्हाला काही वाटलं नसतं। आता एक 20-25 मुलं आहेत माझ्याकडे, ट्रेनिंग करतात दररोज, त्यांच्या त्या ट्रेनिंगवर मी सध्या माझं घर चालवतो, स्वतः म्हणजे स्वतःही माझं उपयोगी साधन ते आहे। माझे जवळपास अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूसुद्धा मी स्वतः घडवले आहेत माझ्या ट्रेनिंग सेंटरवरती आणि 10-15 हजार रुपये मला त्यातून मिळतात दर महिन्याला। 30 वर्षांची स्नेहा ढेपे ही शिवछत्रपती पुरस्कार विजेती आहे, ती तर तलवारबाजी सारख्या खर्चिक खेळामध्ये देशाचं प्रतिनिधित्व करते। कोरोना काळात त्या स्नेहानं पती गमावलाय, दोन मुलं, आई वडील आणि दुसरीकडे खेळ। रोजचा खर्च भागवण्यासाठी स्नेहा आता खाद्यपदार्थ विकते। आम्ही एवढा 8-9 वर्षापासून पाठपुराव करतोय, आम्हाला फक्त आश्वासनच मिळत आहे, याचं काय? शासनाने आमच्याकडे दुर्लक्ष नाही करावं हेच माझं म्हणणं आहे की शासनाने आमच्या छत्रपती अवॉर्डी खेळाडूंना थेट नियुक्तीचा लवकरात लवकर निर्णय द्यावा हीच माझी शासनाकडे अपेक्षा आहे। मी म्हणजे उन्हाळ्यामध्ये जसं सीझननुसार म्हटलं जाते तसं मी घरी कुड्या पापड हे बनवून मी माझ्या मुलांचा उदरनिर्वाह करत आहे आतापर्यंत, आणि मध्येच वगैरे काही कोणी म्हणजे पुराण वगैरे कुणाला बट्ट्या हे असं काही असलं तर मी घरून बनवून देते। प्रश्न असा आहे, दहीहंडीच्या खेळाची कोणतीही जिल्हा किंवा राज्य पातळीवरची संघटना अस्तित्वात नाहीये, त्यामुळे दहीहंडीला महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचं पालकत्व मिळण्याचीही शक्यता नाहीये, आणि जेव्हा आरक्षणाची गरज असते तेव्हा या दोन्ही संघटनांची शिफारस गरजेची असते। आता जर कोणती संघटनाच अस्तित्वात नाहीये तर नोकरीसाठी पात्रतेचे निकष कोण आणि कसे ठरवणार? क्रीडा प्रकाराला नियमांचं बंधन गरजेचं असतं, पण दहीहंडीला अजून तरी नियमांचं बंधन नाहीये। प्रोफेशनल पातळीवर अजूनही कोणत्याही स्पर्धा राज्यात सुरू झालेल्या नाहीयेत। दहीहंडीच्या संघांमध्ये उत्कृष्ट कामगिरीचे निकष ठरणार कसे? पायाला उभं राहणाऱ्याचं कौशल्य मोठं की वरच्या थरावर हंडी फोडणाऱ्याचं कौशल्य अधिक हे ठरवणार तरी कसं? दहीहंडी हा सांघिक प्रकार आहे, त्यात कोणत्याही एकाची उत्तम कामगिरी ठरणार कशी? असे प्रश्न आता मान्यताप्राप्त खेळाच्या प्रशिक्षकांनी विचारायला सुरुवात केली आहे। अनेक छत्रपती अवॉर्डी आहे, अर्जुन अवॉर्डी आहे, त्यानंतर राज्य पातळीचे मेडल प्राप्त खेळाडू आहे, राष्ट्रीय पातळीचे आहे, तर ह्या खेळाडूंना नोकरी नाही आणि कित्येक वर्षापासून आम्ही मागणी करतो की बाबा आम्हाला छत्रपती अवॉर्डी जे लोक आहेत यांना 5% आरक्षण द्या आणि दहीहंडी हा प्रकार फक्त उत्सव मानण्यापुरता असतो, कारण एकामेकावर जाणे आणि ती दहीहंडी फोडणे एवढाच प्रकार आहे, त्याच्यामध्ये स्किल वगैरे मैदान असं काही नसतं, त्याच्यामुळं ह्या निर्णयाला माझा विरोध आहे। त्यामुळे आता शिंदेंनी निर्णय तर घेतलाय, पण आता तो निर्णय योग्य ठरवण्याची जबाबदारीही त्यांच्यावर असेल।
तसं झालं नाही तर पुढच्या दही हंडी मध्ये गोविंदांच्या संतापाच्या थराचा सामना त्यांना करावा लागण्याची शक्यता आहे. रवी मुंडे सह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, जालना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.